आजच्या कार्यक्रमात स्वागत ज्यातून प्रत्येक दिवशी जीवनाचा आनंद कसा लुटावा हे तुम्हाला आम्हाला शिकवायचं आहे समजून घ्या की आपल्या जीवनात अपराधी भावना ही काहीही सकारात्मक फळ देत नाही आणि तरीही अनेक लोक ही दोष भावना बाळगून असतात मी नेहमीच म्हणत आले की जर मला मी चुकले असं वाटत नसेल तर मला योग्य वाटायचं नाही मी दोषीपणा आणि अपराधी भावना याच्या दबावाखाली जगता कामा नये हे समजण्यास मला खरंच खूप वेळ लागला भीती ही अशीच नकारात्मक भावना आहे जी आपला खूप वेळ व्यर्थ घालवते पण जी सैतानाला खूपच आवडते ओरलँडो फ्लोरिडात शिकवलेल्या या संदेशासाठी हा कार्यक्रम पाहत राहा आजच्या कार्यक्रमात ही संकल्पना माझ्या संदेशात मी वापरावी असं देवाने मला सांगितलं जेणेकरून तुमच्या जीवनाला निश्चित अशी दिशा मिळेल ज्यातून काही निष्पन्न होत नाही असं काही करण्यात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा आणखी दुःखदायक काही असू शकत नाही अपराधी भावना चांगलं फळ देत नाही संतापातूनही काहीही चांगलं निष्पन्न होत नाही भीतीने सैतानाला आनंद होतो तो तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतो आणि तुमच्या जीवनात यातून काहीही चांगलं निष्पन्न होत नाही या आराम खुर्चीत बसल्याने काही उपयोग होत नाही मी ती हलवतीय मी खूप प्रयत्न करतेय पण मी कुठेही पोहोचणार नाही तुमच्या जीवनात प्रगतीसाठी सहाय्यभूत न ठरणाऱ्या गोष्टी करणं तुम्ही थांबवायला हवं स्वतःची कीव करणं तुम्ही लगेचच थांबवायला हवं स्वतःची कीव करणं हे एका जागी डोलण्यासारखं आहे जे कुठेच पोहोचत नाही मी एका व्यक्तीला विचारलं माझी आराम खुर्चीची गोष्ट तुला कशी वाटते तो आमच्या टीव्हीच्या ठाऊक नाही यापुढे मी आमच्या घराच्या अंगणात बसून आराम खुर्ची डोलण्याची मजा घेऊ शकेन की नाही <laughs> स्वतःबद्दल कीव करणं हे वेळ वाया घालवणं मग आपण ते का करतो समजा मी अशी खूप काळ डोलत राहिले तर मी दमून जाईल नकारात्मक भावनांनी तुमच्यावर खूप वर्ष नियंत्रण केलं म्हणून काही जण पूर्णपणे दमले आहेत म्हणून आता आपल्या जीवनात काही चांगली चांगली फळं न देणाऱ्या वायफळ गोष्टी करणं आपण बंद करायला हवं चला दुसरं शमुवेल अध्याय नऊ बघू हे एक उत्तम उदाहरण आहे जिथे अशी व्यक्ती होती जी प्रत्येक प्रत्येक गोष्ट मिळवू शकत होती पण तरीही त्या व्यक्तीला काहीही मिळालं नाही कारण त्या व्यक्तीला स्वतःबद्दल जे वाटत होतं त्यामुळे त्याला वाईट वाटलं त्याला अपराधी वाटलं त्याला आपण कुचकामी आहोत असं वाटलं आपल्याला किंमत नाही असं वाटलं आपण कुणालाही नको आहोत असं वाटलं तो लो दबार नावाच्या गरिबीने गांजलेल्या ठिकाणी लपून बसला दुसरं शमूवेल अध्याय नऊ अचानक योनाथना करिता ज्यावर आपण दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यातला अजून कोणी उरला आहे काय अशी चौकशी दाविदाने केली दाविदाचा योनाथनाशी करारनामा होता आपला येशूशी करारनामाय आपण येशू समवेत संयुक्त वारस आहोत मी हे असंही वाचू शकते येशू करिता ज्यावर आपण दया करावी असा कोणी या चर्चमध्ये अजून उरला आहे काय अशी चौकशी देवाने केली आपण योग्य आहोत म्हणून आपण चांगले आहोत म्हणून आपण त्यासाठी लायक आहोत म्हणून देव आपल्याला मदत करत नाही तर आपण येशूवर विश्वास ठेवतो आणि येशूने आपल्यासाठी खूप काही केलं यासाठी देव ते दे करतो आणि केवळ येशूसाठी देवाला आपल्यासाठी गोष्टी घडवून आणायला आवडतात केवळ येशूसाठी शौलाच्या घराण्याचा सीबा नामक एक सेवक होता ते आज दाविदाकडे बोलावून आणले राजाने त्यास विचारिले तू सीबा आहेस काय त्याने म्हटले मीच तो आपला दास राजाने त्यास विचारले ज्यावर प्रित्यर्थ मी दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यात अजून आहे काय सीबा राजास म्हणाला योनाथनाचा योनाथनाचा एक पुत्र अजून आहे पण तो दोन्ही पायांनी लंगडा आहे त्याला समस्या आहेत त्याच्यात काही कमतरता आहेत तो गोंधळलेला आहे त्याच्याजवळ एकत्रित असं काही नाही तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतायचं याची खात्री आहे का तुम्हाला राजाने त्यास विचारले तो कोठे आहे सिबाने राजास म्हटले पहा तो लो दबार येथे आहे एक विशेष गोष्ट ही करारनामा करार अधिक चांगल्या रीतीने समजून घेतला जायचा आपण रक्त कराराचा अभ्यास करायला हवा आणि त्यातून समजायला हवं की येशूने त्याचं रक्त सांडलं आणि त्या रक्ताने तो करारबद्ध केला करारनाम्याची शक्ती त्याने त्याने जाणीली आता राजा असलेल्या दाविदाशी त्याचे वडील योनाथनाचा करार झाला होता हे त्याला समजले होते त्याला इतके ज्ञान असायलाच हवे होते की तो कधीही राजवाड्याच्या दारापाशी जाऊ शकत होता आणि दार वाजवून म्हणू शकत होता की मी योनाथनाचा पुत्र आहे आणि तुमचा माझ्या वडिलांशी करार झाला होता आणि त्या करारात त्याचे सर्व वंश समाविष्ट केले होते हे मला ठाऊक आहे आणि मी माझे हक्क मिळवण्यासाठी इथे हजर झालोय पण त्याने तसं कधीच केलं नाही ते का आहे तुम्ही एका क्षणात पाहणार आहात तेव्हा दावीद राजाने माणूस पाठवून त्यास लो दोषेत बिन योनाथन बिन शौल याने येऊन दाविदास भूमीपर्यंत लावून दंडवत घातले दावीद म्हणाला मफिबोशेता तो म्हणाला आपला दास हजर आहे दावीद त्यास म्हणाला भिवू नको तुझा बाप योनाथन याच्याकरिता मी तुझवर अवश्य दया करीन तुझा आजा शौल याची सर्व जमीन तुला परत देईन आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावे वचनाट तो प्रणाम करून म्हणाला आपण अशा मजसारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे बघा सगळेच काही स्वतःला मेलेल्या कुत्र्यासारखे समजत नाहीत पण ख्रिस्ताच्या मंडईतल्या कितीतरी जणांना ते स्वतः ते स्वतःच आवडत नाहीत ते स्वतःचं मोल जाणत नाहीत त्यांची स्वतःप्रति अत्यंत अवमानकारक अशी वागणूक असते आणि देवाचं बिनशार्थ प्रेम त्यांना समजत नाही आपण त्या बाबतीत गोंधळून जातो जेव्हा आपण देवाची कृपा प्राप्त करण्याशी त्याची सांगड घालतो तुम्ही कृपा संपादन करू शकत नाही जेव्हा तुम्ही कोणावर उपकार करता तेव्हा ज्यासाठी ते पात्र नाही ते तुम्ही त्यांना देत असता जेव्हा तुम्ही कुणावर दया दाखवता तेव्हा ज्यासाठी ते पात्र नाही ते, ते तुम्ही त्यांना देत असता जेव्हा तुम्ही कुणाला क्षमा करता तेव्हा तुम्ही त्यांना ते देत आहे पण ते त्यासाठी पात्र नाहीत जेव्हा तुम्ही कुणाप्रती दयाळू होता म्हणजे तुम्ही त्यांना देत आहे पण ते त्यासाठी पात्र नाहीत देवाचे आभार तो आपल्या पात्रतेप्रमाणे आपल्याला काही देत नाही जे देव तुम्हाला मोफत देऊ इच्छितो जे केवळ विश्वासाच्या विश्वासाच्या बयावर प्राप्त होऊ शकतं ते जर मिळवण्याचा आणि पात्र ठरण्याचा प्रयत्न केला तर त्याने तुमची दमछाकच होईल जेव्हा मी म्हणते दमछाक तेव्हा मला काय म्हणायचंय हे तुमच्यापैकी किती जणांना समजतं तुम्ही म्हणाल म्हणजे चांगलं होण्याचा मी प्रयत्नच करू नये का तुम्ही असं म्हणाल जे योग्य आहे ते करण्याचा मी प्रयत्नच करू नये का हो नक्कीच पण बघा जर तुम्ही सैतानाचं ऐकल तर पुरेसाहे पुरेस ना तुम्ही प्रत्येक वर्षे संपूर्ण शास्त्र वाचून काढाल तरी तो तुम्हाला म्हणेल तुम्हाला ते समजलेलं नाही आपण योग्य कारणासाठीच गोष्टी कराव्यात आणि देवाकडून काहीही कधीही मिळवण्याचा आटापिटा करू नये देव आपल्याला जे देतो ती त्याची कृपा असते ती कोणत्याही कामामुळे मिळत नाही म्हणून माणसाने बढाई बढाई मारू नये अगदी जरी एखादा दिवस माझ्यासाठी चांगला असेल मी काही जणांप्रती चांगली वागेन आणि मी माझ्या रागाचा पारा चढू दिला नाही तरीही माझं सद्वर्तन हे एखाद्या घाणेरड्या चिंधी सारखं असेल आणि चांगल्या कामांचा हा दिवस मी देवासमोर सा नेऊन सादर करू शकत नाही की हे बघ देवा आणि माझ्या प्रार्थनांना प्रतिसाद दे आणि माझ्यावर कृपा कर चला आता काही जणांनी लो दबारमधून बाहेर व्हायची गरज आहे राजाचा दरवाजा ठोठावण्याची सुरुवात करा आणि येशूच्या नावाने येशूच्या नावाने आपले हक्क मागण्याची आता गरज आहे हो येशूच्या नावाने मी येशूचंच नाव घेते मला मदत करा असं सांगते, मजवर कृपा कर देवा दान दे मला उपकार कर माझी प्रगती होऊ दे माझी काळजी घे यातलं काहीही मी माझ्या नावाने मागत नाही माझं नाव मला स्वर्गात स्थान मिळवून देऊ शकत नाही मी येशूच्या नावानेच मागते विस्तारित शास्त्र प्रार्थनेबाबत स्पष्टतेने सांगतं विशेषत योहान अध्याय चौदा आणि सोळा इथे ते म्हणतं की आपण जेव्हा येशूच्या नावाने प्रार्थना करतो तेव्हा आपण सर्वार्थाने येशूला परमेश्वरात समर्पित करतो हॅलो आपल्याला येशूच्या नावात प्रवेश कधी मिळतो माझं डेवशी लग्न झालं तेव्हाच त्याचं नाव माझं झालं त्या नव्हे येशूचं नाव आपल्यासाठी केव्हाही उपलब्ध आहे पण आपण त्यासाठी समर्पित असायला हवं आपल्या देवासोबतच्या वाटचालीबाबत गंभीर असायला हवं तुम्ही सतत दहा वर्ष रविवारी चर्चमध्ये जाऊन बसण्याने तुम्ही निश्चितच ख्रिस्ती होत नाही मी गॅरेज मध्ये जाऊन बसले म्हणून काही मी कार होणार नाही का जेव्हा आपण समर्पण करतो त्याबाबत अतिशय गंभीर असतो आणि आपण आपलं सगळं काहीपणाला लावतो तेव्हा देव त्याचा सन्मान करतो आपण जरी चुका केल्या तरी आपण कुचकामी ठरत नाही जे येशू ख्रिस्ताला समर्पित आहेत त्यांना दोषी ठरवलं जात नाही शास्त्र म्हणत की त्याने आपली पापा स्वीकारली आपल्या अन्याय पोटात घेतले दोषभावना दूर केली त्याने अपराधी वाटणं ही एक भावना आहे जरी तुम्हाला अपराधी वाटत असलं तर येशूच्या नावाने तुम्ही देवाचे सदाचरणी सेवक आहात असे घोषित करण्यास तुम्ही आता प्रारंभ करा प्रारंभ करा मला इतकं वाईट वाटतंय मला इतकं वाईट वाटतय मी सगळ्या गोंधळ करून ठेवलाय मला इतकं वाईट वाटत मी अजिबात उपयोगाची नाहीये मला किती अपराधी वाटत आहे मला आहे की देव माझी प्रार्थना ऐकत नाहीये त्याबाबत देवाकडे विनवणी करणं योग्य होईल असं मला वाटत नाही मला वाटतय मला वाटतय मला वाटतय मला वाटतय आणि काही वेळा मला वाटत नाही मला वाटत नाही मग पुन्हा मला वाटत आणि मग मला वाटत नाही आणि त्याच लो हेलकावे खाणाऱ्या खुर्ची त्याच भावनेत गोंधळलेल्या ठिकाणी संपूर्ण घालवते असाच डोलत आज इथे मी जे तुम्हाला सांगतेय तसं तुम्हाला वागावंच लागेल कारण नुसतं ऐकणं हे तुमच्या तुमच्या जीवनात प्रत्यक्ष तोवर येणार नाही जोवर तुम्ही ते करत नाही पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चूक कराल काहीतरी वेडवाकडे कराल पाप घडेला योग्य कराल तेव्हा पहिला योहान अध्याय एक आणि नऊ मध्ये म्हटलंय तसं तुम्ही म्हणा पित्या मी माझी पाप स्वीकारतो माझ्या पापांसाठी मी कोणतीही कारण देत नाही मी माझ्या कर्माची जबाबदारी घेत मला माफ कर मला क्षमा कर मला क्षमा कर देवा माझ्या हातून हे पुन्हा घडू नये यासाठी मला मदत कर मला सामर्थ्य दे माझ्यात बदल घडव जे योग्य आहे तेच मला करायचंय आणि मी आणि मी या क्षणी तुझी क्षमाशीलता स्वीकारतोय आणि तुझ्या वचनांप्रमाणे तू नुसतंच क्षमा करत नाहीस तर ते विसरतोसही आणि जशी पूर्व पश्चिमेपासून दूर आहे तितकं दूर तू ते नेतोस तर आता मी ते विसरतेय कारण तू ते विसरलायस ते लक्षात ठेवण्याची मला गरज नाही आता या क्षणी येशूच्या येशूच्या कृपेने माझी जी मलिनता दूर केली जाते त्याबद्दल तुझे आभार तर आता तुम्ही तुमचं लक्ष लक्ष साध्य करण्याचा प्रयत्न करा तुम्ही प्रार्थना करण्यासाठी सिद्ध व्हा तुम्हाला अपराधीपणा जाणवेल बघा तुमच्या भावना तात्काळ बदलणार नाहीत आपल्या आपल्या भावना देववचनांशी जुळतील त्यानुसार ते व्यक्त होतील हे तुम्ही सुनिश्चित करा आणि जोवर तुम्ही त्यांच्या दबावाला बळी पडत राहून त्यांना कुरवाळ तोवर तुम्ही मुक्त होणार नाही मी अपराधी भावनेच्या अधीन झाले होते तर माझा ऐका काही चुकलंय असं वाटलं नाही तर मला बरंच वाटायचं नाही अशा स्थितीत असणं हे वाईट असतं मी काय बोलते ते कळतंय का कुणाला मला इतका काळ वाईट वाट वाटत राहिलं की मला वाटलं की असं वाटणंच योग्य होतं जेव्हा मी सदाचरणाबाबत शिकायला लागले की मला अपराधी वाटण्याची गरज नाही संपूर्ण जीवन कुचकामी ठरवण्याची गरज नाही तसंच मी काही व्यक्तित्वाचा परिपूर्ण नमुना नाही मला स्वतःप्रती वेडवायची गरज नाही माझ्या भोवतालच्या माणसांशी माझं जुळत नाहीये किंवा मला काही वाईट भूत काय होता मी काही चुका केल्या होत्या आणि मी आता माझ्या बाबतीत चांगलं वाटावं आणि अपराधी वाटू नये यासाठी प्रत्यक्ष वागायला सुरुवात केली तेव्हा मला वाटलं की माझं काहीतरी चुकतंय म्हणजे असं की हे योग्य असूच शकत नाही जेव्हा मी चुकले हे समजलं तेव्हाच मी योग्य हेही कळलं आणि या बाबतीत मी इतकी वाईट होते खरंच बघा जेव्हा तुम्ही सदाचरण अनुसरायला लागता तेव्हा सैतान बाहेर येतो आणि तुम्हाला ठाम राहावं लागतं नीतिमत्वाचा उरस्त्राण नीतिमत्वाचं उरस्त्राण धारण करा शास्त्र म्हणतं नीतिमत्वाची वस्त्र धारण करा तुम्ही ठामपणे वागणं याचा अर्थ धारण करणं का ही काही अशी गोष्ट नाही जे आपण माहिती माहितीये तसं चर्च मध्ये नुसतीच बोलण्याची आध्यात्मिक बाब आहे असं नाही तर याचा अर्थ आपल्या जीवनात आपल्या कामकाजाला ते लागू करणं आणि जेव्हा अपराधी भावना यांनी सैताना आपल्याला गारज करू पाहतो आपण म्हणावं नाही सैताना मी ख्रिस्ताद देवाचं नीतिमत्व पाहिलंय अनुभवले मी माझ्या पापाची कबुली दिलीय मी क्षमाशीला तिची विनंती केलीये मला काय वाटतं याची मला परवा नाही कारण मला माहितीये विनंती करते अंमलात आणा जेणेकरून तुम्ही प्रगती प्रगती करू शकाल आणि नीतिमत्व नीतिमत्व म्हणजे काय हे तुम्ही प्रगतीच करू शकत नाही चला इब्री पाच बघूया मला माहिती आहे काही जणांना याची नक्कीच गरज आहे इब्री अध्याय पाच वचन बारा आणि हो ही अनेक जणांची साक्ष आहे वास्तविक तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता पण तुम्हाला देवाच्या वचनांची पुन्हा कुणीतरी शिकवण्याची जरुरी आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात अनेक जण त्याच वातावरणात दीर्घकाळ आहात तरीही त्याच पर्वताभोवती फेऱ्या मारताय वारंवार वारंवार वा वा देवाची स्तुती असो मी मागच्या आठवड्यात चर्चला गेले होते आमिन हॅलो पुढच्या आठवड्यात सुद्धा चर्चला जायचंय देवाची स्तुती असो हॅलो देव खूप चांगला आहे <laughs> नुसतंच धार्मिक असणं हा वेळेचा अपव्यय आहे आपल्या जीवनात ते आचरणात आणा भावनांना अनुसरू नका तर अंतर्मनातील संकेतानुसार जगायला सुरुवात करा तुम्ही खरंच येशूने माझ्यासाठी मृत्यू पत्करला हे मला कसं समजलं अगदी सहजपणे मला हे कसं कळलंय मी तुम्हाला स्पष्ट करून सांगू शकत नाही मला समजलं हे मला समजलं कारण मी मी माझ्या जीवनात त्याचा परिणाम पाहते मी भरपूर वेळा शास्त्र वाचते आणि देववचनात एक स्वाभाविक असं सामर्थ्य हे दुसरं एखादं साधं पुस्तक वाचण्यासारखं नाहीये देववचनातील प्रत्येक अक्षर हे सामर्थ्याने ठासून भरलंय म्हणून जेव्हा मी ते वाचते तेव्हा मी कसे दिसते यावरून त्यात त्यात बदल होत नाहीत पण अंतर्मनात मात्र नक्कीच काहीतरी घडतं मला कळू लागतं की देववचन हे बीज आहे जे आपल्या आत रुजत जातं त्याने कदाचित बाह्यांगाने माझी भावना नाही बदलणार पण आता मात्र त्या बदलाला सुरुवात होतीये तर आता मला एक निर्णय घ्यायचा आहे की मी शास्त्रातील देवावर विश्वास ठेवणार की माझ्या भावनांच्या देवावर विश्वास ठेवणार आहे मी मला अपराधी वाटतय मी कुचकामी आहे म्हणून मी निरुपयोगी हो व्यक्ती आहे यावर मी विश्वास ठेवणार की शास्त्र मला आदेश देत आहे त्याप्रमाणे मी माझी तलवार उपसून सैतानाचा पाठलाग करणार आणि जोरात ओरडून त्याला सांगणार सैताना माझ्या भावनांची मी फिकीर करत नाही मला समजलंय की मी येशूच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचले तुम्ही माझ्या देववचनातील रहस्यमय सामर्थ्य हे पुस्तक वाचायलाच हवं शास्त्र असं म्हणत की देवदूत हे फक्त देववचन ऐकतात आणि पाळतात आपण आपल्या मुखाने देववचनांचा नुसता उच्चार जरी केला तरी देवदूतांची मदत मिळण्यास आपण पात्र होतो तुम्ही सैतानाला नुसतं उभं राहून तुमच्याशी बोलण्याची संधी देऊ नका तुमचं मुख उघडा आणि त्याला प्रत्युत्तर द्या आपल्या जीवनात ज्याची सकारात्मक फळं मिळत नाहीत त्या गोष्टी तुम्ही करत राहू नये असं मी तुम्हाला सांगतेय त्या डुगडुगणाऱ्या खुर्चीचं उदाहरण लक्षात ठेवा तुम्ही त्यात हेलकावे खाल हेलकावे खाल आणि त्यात कार्यरत राहाल पण तरीही तुम्ही कुठेही पोहोचणार नाही काही लोकांना वाईट काय ते समजलं तर चांगलं काय ते कळतं अपराधीपणाच्या भावनेत जगू नका एक साक्ष माझ्याकडे सोपवण्यात आली जी मला तुम्हाला सांगायची आहे तुमच्या लक्षात येणार नाही आमचा टीव्ही कार्यक्रम जगभरातली बहुतांश माणसं बघत असतात आणि विश्वाच्या जवळजवळ दोन तृतीयांश भागात पंचवीस वेगवेगळ्या भाषांमध्ये मध्यपूर्व देशातही आमचे कार्यक्रम असतात आमचं एक कुटुंब वर्षांपूर्वी इस्लामच्या अंधकारात बाहेर पडून देवाच्या पुत्राच्या प्रकाशात आलं धर्मांतर केलेल्या इतरांना एकत्र घेऊन प्रभूची भक्ती करण्यासाठी आम्ही एक गट तयार केला कठोर निष्ठूर कडक अशा इस्लाम धर्मीय समाजात आम्ही राहतो आणि या भागात केवळ तुमचाच एक कार्यक्रम असा आहे जो आमच्यासाठी उपलब्ध असतो तेच एकमेव असं माध्यम आहे आमच्या गटाच्या मानसिक आणि नैतिक सुधारणेसाठी सुखासाठी आमचे मित्र आणि भागीदार यांना मला कळू द्यायचे की तुम्ही आमचे भागीदार होताच विश्वाच्या दुसऱ्या टोकाकडच्या माणसांना तुम्ही मदत करत असता आणि मी हे सांगते तरी माझा त्यावर विश्वास आहे तुम्ही जे दुसऱ्यासाठी घडवून आणता तेच देव तुमच्यासाठी घडवून आणतो फक्त कल्पना करा की तुमच्या ओळखीच्या सहा सात ख्रिस्तींपैकीच तुम्ही एक असला असता आणि दर आठवड्यात तुम्ही गटात भेटल्यावर शिकवणीची गरज भासल्यावर फक्त एकच कार्यक्रम तुमच्यासाठी उपलब्ध असता तर कल्पना करा त्याने तुम्ही किती उत्साहित झाला असता आणि जगातल्या दूरवरच्या माणसांना ते उपलब्ध करून देण्यासाठी तुम्हीच आम्हाला मदत करताय तुमच्या या मदतीसाठी तुमचे मनापासून आभार